नमस्कार, प्रकाश मसाले प्रस्तुत महाराष्ट्राची खाद्य यात्रा या कार्यक्रमात मी प्रगल्भा तुमचं मनापासून स्वागत करते। विविधतेने नटलेली महाराष्ट्राची खाद्य संस्कृती, प्रत्येक भागाचा स्वाद निराळा, प्रत्येकाचा मसालाही आगळाच, याच परंपरेचा वारसा जपणारी ही महाराष्ट्राची खाद्य यात्रा। आज आपलं किचन आहे कोल्हापुरातलं आणि मी तुम्हाला दाखवणार आहे असल कोल्हापुरी चवीचा चिकन रस्सा बनवण्याची रेसिपी। पण त्याआधी आमच्या प्रकाश मसाले या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। चला तर मग, तर कोल्हापुरी चिकन रस्सा बनवण्यासाठी बाहेरून आणायच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी, एक म्हणजे अर्थात चिकन आणि दुसरं म्हणजे प्रकाश कोल्हापुरी चिकन रस्सा मसाला। तर आता पाहूयात या रेसिपीसाठी लागणारे साहित्य। 500 ग्रॅम चिकन, अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे, एक उभा चिरलेला कांदा मध्यम आकाराचा, अर्धी वाटी तेल, अर्धा टीस्पून जिरे, एक टीस्पून खसखस, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आले, साधारण 4 कप पाणी, चवीनुसार मीठ, सजावटीसाठी लिंबू आणि कोथिंबीर, आणि अर्थात प्रकाश कोल्हापुरी चिकन रस्सा मसाल्याचे संपूर्ण पाकिट। कोल्हापूर नॉनव्हेजची खरी टेस्ट असते ती मसाल्यांमध्ये आणि वाटणामध्ये। मसाला आपल्याकडे आहेच, आता कोल्हापुरी स्टाईलचं वाटण कसं करायचं ते पाहूया। हा मंद असेवर ठेवायचा आपल्याला। सुरुवातीला आपल्याला खसखस टाकायची, 1 टीस्पून खसखस टाकली आहे। खसखशीला हळूहळू असा छान सोनेरी रंग येतो आणि तुम्हाला एक सुगंध पण येतो आहे खसखशीचा। खसखस चांगली भाजली गेली आहे, ती आपण बाजूला काढूया। आता सुकं खोबरं टाकते आहे मी। आपल्याला खसखस आणि खोबरं ह्यासाठी वेगळं तेल टाकायची गरज नाही आहे। खोबरं बऱ्यापैकी भाजलं गेलं आहे चांगलं, मी काढून घेते ते। ह्यात आपण थोडंसं तेल टाकणार आहोत, साधारण 2 छोटे चमचे। त्यात कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। कांदा सोनेरी होईपर्यंत आपल्याला भाजत राहायचा, हलवत राहायचा। कांदा तर छान खरपूस आपण भाजून घेतला आहे, काढून घ्यायचा आहे। हा एक 7-8 पाकळ्या ज्या लसणाच्या घेतल्या त्या टाकणार आहोत, अर्धा इंच आल्याचा तुकडा, हे सगळं आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहोत। इथे एक गोष्ट लक्षात घ्या की हे वाटण जरी असलं तरी त्यात मिरची, हळद, धने टाकण्याची काहीच गरज नाही, कारण ते सगळं आपल्या प्रकाश मसाल्यांमध्येच आहे। तर कोल्हापुरी चिकन रस्स्यासाठी आपलं हे कोल्हापुरी पद्धतीचं वाटण तयार झालं। आता आपण चिकन रस्सा बनवून घेऊया। आता मी प्रेशर कुकरमध्ये 1 चमचा तेल टाकणार आहे। यामध्ये साधारण 1/2 चमचा आपल्याला जिरे परतून घ्यायचे। आता ह्यात आपण 500 ग्रॅम चिकन टाकणार आहोत। साधारण 4 कप पाणी, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपण 4 ते 5 साधारण कुकरच्या शिट्ट्या घेणार आहोत आणि गॅस आपण संपूर्ण असेवर ठेवणार आहोत। हेच चिकन तुम्ही पातेल्यात किंवा कढईतही शिजवू शकता, पण तेव्हा लक्षात ठेवा की झाकण अर्धवट उघडं ठेवायचं आणि गॅस मोठा न ठेवता मंद असेवर ठेवायचा, ते शिजू द्यायचं। कारण झाकण पूर्ण लावलं तर ती वाफही आत जाईल आणि चिकन अधिक जास्त शिजेल। आता 3 ते 4 शिट्ट्या आपण घेतलेल्या आहेत कुकरच्या। चिकन मस्त शिजलंय आपलं, आता आपण हे बाजूला ठेवू, एक कढई घेऊयात। आपण साधारण 2 मोठे चमचे तेल टाकायचंय। आता मगाशी कोल्हापुरी वाटण आपण जे बनवलंय ते यात घालूया। आता तुम्ही पाहू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलंय। आता मी घेणार आहे प्रकाश कोल्हापुरी चिकन रस्सा मसाला। आपल्याला हे संपूर्ण पाकिट या वाटणामध्ये टाकायचं आहे। कोल्हापुरी चव येण्यासाठी हा मसाला अत्यंत आवश्यक आहे, बरं का? साधारणपणे 1 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आपला रस्सा मसाला झालेला आहे तयार, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये कुकरमध्ये शिजलेलं चिकन घालूयात। आता मी गॅस मंद असेवर ठेवला, त्यात तुम्ही गरजेनुसार पाणी घालून कमी जास्त पातळी करू शकता।
प्रकाश कोल्हापुरी मसाल्यांनी कोल्हापुरी सोबतच मालवणी, खानदेशी, वराडी, सावजी, मुंबई, सोलापूर अशा विविध भागातले मसाले तुमच्यासाठी आणलेले आहेत। यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीसाठीचे मसाले आहेत। तुम्ही अवश्य वापरून बघा आणि आम्हाला नक्की कळवा। झकास, तोच वास जो कोल्हापुरात दरवळतो तोच आता इथे येतोय। आता आपलं कोल्हापुरी चिकन रस्सा मसाला तयार आहे। त्यात कोथिंबीर आणि थोडंसं लिंबू पिळूयात आणि गरमागरम सर्व करूयात। काय घमघमाट सुटला आहे या प्रकाश मसाल्यांच्या चिकन रस्सा मसाल्यात। ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ला तर ह्याची चव अप्रतिम लागते। त्याबरोबर कांदा तर आहेच। कोल्हापुरातला हा चिकन रस्सा तुमच्या घरी बनवून बघा। त्यासाठी प्रकाश कोल्हापुरी चिकन मसाला मात्र आठवणीने न विसरता आणा। तुमच्या चिकन रस्स्याची चव कशी वाटली हे आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर अवश्य कळवा। आणि हो, लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला अजिबात विसरू नका। प्रकाश मसाले, मसाला महाराष्ट्राचा।